मावळ लोकसभा मतदारसंघातून पुरोगामा लोकशाहीकडेचे उमेदवार आहे त्याने पार्थ अजित पवार यांच्या प्रचाराची सभा आपल्या नेरळच्या परिसरामध्ये होते आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. हे राज्यांतील एक प्रभावी नेते, विरोधी पक्ष नेते धनंजयजी मुंडे, आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार सुरेशभाऊ लहान व्यासपीठात या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदिती तटकरे, उपाध्यक्ष आश्वास पाटील, ओबीसीचे प्रदेश अध्यक्ष ईश्वरभाऊ बाळबुद्धे, अरविंदजी पाटील, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष की आपल्या आघाडीचे सर्व सन्मान्य तालुक्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे नेते, पत्रकार मित्र आणि फार मोठ्या संख्येने या सगळ्या परिसरातील उपस्थित असलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, 29 तारखेला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ऐतिहासिक असलेल्या निवडणुकीला तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे. या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, संसदीय लोकशाहीचा पाया 52 सालांमध्ये रचला गेला आणि 16 वेळेला हा देश लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेला. या देशातील लोकशाही व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकी मजबूत केली की सर्व धर्मियांना सामावून घेत धर्मनिरपेक्ष विचाराचं पाऊल या देशाने अतिशय उत्तम पद्धतीने रचलं. अनेक धर्माचे लोक या देशामध्ये गुणागोविंदाने राहत आले, सर्व समाजाची माणसं एकत्रितपणे राहत आले आणि या देशाची अखंडता, या देशाचं सार्वभौम काँग्रेसच्या विचाराच्या माध्यमातून दीर्घकाळ त्या ठिकाणी टिकवले गेले. 2014 निवडणुकीमध्ये या देशाची पूर्णपणे राजकीय समीकरण बदलली. 70 वर्षामध्ये जणू काय या देशामध्ये काँग्रेसने काही केलंच नाही आणि या देशामध्ये परिवर्तन झाल्याच्या नंतर या देशामध्ये आजचे दिन आपल्याला पाहायला मिळतील असं स्वप्नभर दुपारी 2:12 वाजता आपल्याला पाहायला शिकवलं गेलं. या देशामध्ये असलेल्या प्रत्येकाच्या नागरिकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये मिळतील. देशामध्ये 2 कोटी तरुणांना रोजगाराची निर्मिती त्या ठिकाणी केली जाईल. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल. या देशामध्ये विकासाशिवाय दुसरं काही घडणारच नाही अशी आश्वासनाची खैरात त्या कालावधीमध्ये केली गेली. पण अनुभवलं देशाच्या जनतेने गेल्या 4-5 वर्षामध्ये या देशामध्ये काही घडू शकलं नाही. पण आता कोणाच्याही तोंडामध्ये आता आश्चर्य नावाचा शब्द प्रयोग त्या ठिकाणी येत नाही. लोकांना तर कळून चुकलं की या देशामध्ये 4-5 वर्षामध्ये आश्चर्य आले नाहीच, पण या देशामध्ये बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली. महिलांच्या वरती अन्याय आणि अत्याचार मोठ्या प्रमाणावर व्हायला लागले. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप करण्याची भूमिका त्या ठिकाणी घ्यायला लागली. कोणा धर्मामध्ये जन्माला आलेल्या माणसाने काय खावं. या राज्यात, या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष असा वैचारिक संघर्ष गेला अनेक वर्षापासून आपण पाहिला. भाई जयंत पाटलांनी ठरवलं, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ठरवलं, काँग्रेस जनांनी सुद्धा या विचाराला ताकद आणि शक्ती दिली. या जिल्ह्याचा जर का जातीयवादी शक्तीचा आपल्याला पाडाव करायचा असेल तर पुरोगामी विचाराची सेवा आपल्याला एकत्रितपणे येण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहू शकत नाही. आज आम्ही सगळेजण एकत्रितपणे त्या ठिकाणी आहोत. एक वेगळं चित्र तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहतो. याला गती द्यायची असेल 29 तारखेला आपल्याला सर्वांनाच पारच्या उमेदवारीवरती त्या ठिकाणी शिक्कामोर्तब करायचं. या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाचं सरकार आहे. एकेकाळी 95 सालामध्ये ज्याला मी विधिमंडळामध्ये पहिल्यांदा गेलो त्याला सुद्धा राज्यामध्ये परिवर्तन झालेलं होतं. त्याला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. रिमोट कंट्रोल मातोश्रीवरती होता. मातोश्रीवाला जे सांगेल त्यावेळेला सरकार करत होत. आता उद्धवजी, या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि त्याच्या पाठीमागे वळवळ जाणारी शिवसेना हे गेल्या 4-5 वर्ष या महाराष्ट्रातल्या जनतेने निश्चितपणे त्या ठिकाणी अनुभवलं. तुम्ही घोषणा करत आला, तुम्ही टीका टिप्पणी करत आलात. 4-5 वर्षामध्ये तुम्ही नरेंद्र मोदी त्यावरती टीका करत आलात, देवेंद्र फडणवीसांच्यावरती टीका करत आलात. काय 4 महिन्यापूर्वी तुम्हाला दुपारी 12 वाजता स्वप्न पडलं या देशामध्ये राम मंदिर बांधलं गेलं नाही आणि 91 च्या आसपास रथयात्रा काढल्या गेल्या होत्या, विटा देशाभरातला गोळा केला गेला होता, अजेंडा प्रामुख्याने तोच होता. या देशामध्ये काय राम मंदिर बांधलं गेलं नाही. एक दिवशी दिवसाडोळा उद्धव ठाकरे साहेबांना स्वप्न पडलं की नाही या देशामध्ये आता राम मंदिर बांधलं गेलं पाहिजे. त्याने उठून घोषणा केली, मंदिर वही बनायंगे लेकिन तारीख नाही बतायंगे. अशा भारतीय जनता पक्षाला जर काही जागेवरती आणायचे असेल
आता मी अयोध्येला जाणार. उद्धवजी तुम्ही अयोध्येला गेलात, अयोध्येला तुम्ही गंगा मातेचं पूजन केलं, प्रभू रामचंद्राची पूजा त्या ठिकाणी केली आणि अयोध्येच्या मातीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही बोललात, पहिले मंदिर बाद में सरकार. एवढंच आहे तर तुम्ही त्या ठिकाणी बोललात की दिल्लीमध्ये कुंभकर्ण त्या ठिकाणी झोपला नाही. या कुंभकर्णाला धागा काढण्यासाठी उद्धव ठाकरे आज अयोध्येच्या नगरीमध्ये आलेला आहे. तुम्हाला सुचवायचं होतं की दिल्लीमधला कुंभकर्ण कोण, या देशामध्ये प्रधानमंत्री पदावरती बसलेले नरेंद्र मोदींना तुम्ही कुंभकर्णाची व्याख्या दाखवायला दिली. पंढरपूरला तुमची सभा झाली, तमाम महाराष्ट्राचा शिवसैनिकांना तुम्ही पंढरपूरला बोलवलं, पांडुरंगाचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं. काय सांगितलं? सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी असं की महाराष्ट्राच्या फसवणूक सरकारने फडणवीस यांना तुम्ही फसवणूक म्हणलात. या फडणवीस सरकारने या राज्यामधली फसवी कर्जमाफी त्या ठिकाणी, या राज्याचा पीक विमा योजनेमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा त्या ठिकाणी केला आहे. घोटाळाबद्दल सरकार देशामध्ये आणि राज्यामध्ये बसलेलं आहे. एवढंच नाही तर तुम्ही पुढचं वाक्य बोलत, या देशातले पहारेकरी अलीकडच्या कालावधीमध्ये चौकीदार, चौकीदार काय काय सुनील तटकरे बोलायच्या अगोदर उद्धव ठाकरे त्या ठिकाणी बोलले, या देशातले चौकीदार या देशातले पहारेकरी चोर. तुमच्या दोघांच्यात अशी काय मांडावली झाली की आता या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांसारखा पंतप्रधान झाला नाही, होणे नाही असं उद्धवजी त्या ठिकाणी सांगतात. लातूरच्या एका सभेमध्ये सांगितलं अमित शहा साहेबाने, साथ में आएंगे तो ठीक नाही तो पटक देंगे. पटक देंगे याचा अर्थ काय? गुतलून आपटू. कोणाला उतरून आपटणार होते? शिवसेनेला असे उतरणार होते, खाली आपटणार होते. तुम्हाला उतरून आपटण्याची भाषा करणाऱ्या आज भारतीय जनता पक्षाच्या सोबत तुम्ही जगाने काही लगट करता. या महाराष्ट्राची जनता सुबुद्ध आहे, सुविध आहे. तुम्हाला मला सुद्धा भवितव्याचा विचार त्या ठिकाणी करायचा आहे. 2009 सालामध्ये आपल्या महाबळ मतदारसंघाची निर्मिती झाली. एकेकाळी तीन गुलाबा मतदारसंघ होता. ज्या मतदारसंघाचं नेतृत्व महाराज शांतुला सेवानी केलं, ज्या मतदारसंघाचं नेतृत्व स्वर्गीय दीपा पाटील सेवानी केलं, ज्या मतदारसंघाचं नेतृत्व एकेकाळी बॅरिस्टर पाटील सेवानी केलं. प्रकल्प नेतृत्व कसं असतं या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण पाहिलं. 2009 सालामध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तुमच्याने माझ्या रायगड जिल्ह्याची उभी फाडली त्या ठिकाणी. महाबळचा लोकसभा मतदारसंघ नव्याने अस्तित्वात आला. उराण असेल, पनवेल असेल, कर्जत खालापूर असेल, महाबळ पिंपरी चितवडला त्या ठिकाणी जोडलं गेलं. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अलिबाग, पेठ, श्रीवर्धन, महाड आणि त्याच्या जोडीला गुहागर आणि दापोली त्या ठिकाणी. त्या मतदारसंघामध्ये गेले 10 वर्ष. कधी बाबरांना संधी मिळाली 9-10 वर्षापूर्वी. मागच्या कालावधीमध्ये बांडेना त्या ठिकाणी संधी मिळाली. लोकांच्या प्रश्नाची जाण नसलेली माणसं संसदेमध्ये निवडून दिल्याच्या नंतर आपल्या मतदारसंघातली काय वाचलात होते आज कर्जत खालापूरची पनवेल उरणची जनता त्या ठिकाणी पाहते. होय, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी बोलतो. सर्वेच आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आरसीएचा तो प्रकल्प आला. पवार साहेब ज्याला राज्याचे मुख्यमंत्री होते त्याला आरसीएचा प्रकल्प या जिल्ह्याने अनुभवला. जेएनपीडीच्या परिसरामध्ये जे काय आज पोर विकसित झालं, राजीव गांधी ज्याला देशाचे पंतप्रधान होते, पवार साहेब त्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते, त्या कालावधीमध्ये जेएनपीडी सारखा प्रकल्प या रायगड जिल्ह्यामध्ये त्या कालावधीमध्ये आला. वा तालुक्यातला अतिशयचा प्रकल्प 88 सालामध्ये रायगड या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पवार साहेब झाले. त्या कालावधीमध्ये आयपीसीचा प्रकल्प रोहा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आला. रसायनीचा प्रकल्प बंद पडतोय. रिलायन्स उद्योग समूहाचा प्रकल्प त्या ठिकाणी घेतला. एचआयएल एचओसीच्या कामगारांची वाताहत त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आहे. या सगळ्या प्रश्नावरती जर काही उकल करायची असेल भक्कमपणाने काम करायला खासदारांची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. सुरेश राणाच्या रूपाने खमीर आमदार या सगळ्या परिसरांनी अनुभवला. गेल्या 15-20 वर्षाच्या सगळ्या परिसराचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पूर्णपणाचा चित्र त्या ठिकाणी बदललं. विकास काय असू शकतोय की सुरेश राणाच्या नेतृत्वाने या कर्जत खालापूरमध्ये अतिशय भक्कमपणे तयार केला. संसदेमध्ये जाणार आमचा खासदार त्यांना लोकांच्या प्रश्नाची जाण असू शकत नाही. बाळेना असू शकत नाही, गजानन बाबरांना असू शकत नाही. नशीब फक्त त्यांच्या साथीला खासदार की त्याचा तिळा त्यांच्या नशीब त्या ठिकाणी लागेल. फार एक तरुण नेता लोकसभेच्या माध्यमातून आज आपलं सर्वांचा नशीब आजमवत आहे. जयंतभाई पाटलाने आग्रही पद्धतीची मागणी केली. जयंतभाईने 5 उमेदवार असली पाहिजे. काँग्रेसच्या नेत्याने मागणी केली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याने मागणी केली. 5 सारखा एक तरुण नेता जर काही संसदेमध्ये त्या ठिकाणी आम्ही पाठवला गेला या सगळ्या परिसरातले वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी सोडवून दिले जाऊ शकतात. नेरळ माथेरान मला आज सुरेशजी मला अभिमानपूर्वक या ठिकाणी
धनंजयजी सांगायचं आहे, माथेरान सारखं गाव थंड हवेचं ठिकाण आमच्या ब्रिटिशांनी शोधून काढलं. त्या माथेरानमध्ये पिण्याच्या पाण्याची योग्यता 100% निघालेला होता. 10% लोकवर्गींच्या कालावधीमध्ये होती. शिवाजी मतदारसंघातून सुनील तटकरे त्याला निवडून आला. आदरणीय अजितदादांच्या मुळे, आदरणीय पवार साहेबांच्या मुळे राज्याचा अर्थमंत्री झाला. आणि मुंडे साहेब तुम्हाला नम्रपणे सांगतो आहे, या राज्यामध्ये 10% लोकवर्गणीशिवाय कुठल्याही गावातली पाण्याची योजना नव्हती. केवळ मला अर्थमंत्रीपद मिळालं आणि माझ्या बजेटच्या भाष्टामध्ये माथेरान आणि मुरुड या रायगड जिल्ह्याच्या 2 नगरपालिकेला पर्यटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि 100% पाण्याची योजना त्या ठिकाणी करण्यात आला. आज माथेरानला जे काही मुबलक पाणी मिळत आहे ते एकट्या सुनील तटकरेमुळे नाही, तर सुरेश लाडचा आग्रह त्या माथेरानकरांच्यासाठी होता. म्हणून आज माथेरानचं पाणी त्या ठिकाणी मिळत आहे. नेहमी माथेरानला जाणाऱ्या घाटमाथ्यावरती आज महाराष्ट्रात देशाचे पर्यटक त्या ठिकाणी येतात. सुरेशजी त्याला दुर्दैवाने पराभूत झालेले होते. त्याचा आग्रह होता की माथेरान माझा एक पर्यटन हवेचं ठिकाण आहे, या ठिकाणचा जाण्याचा रस्ता झाला पाहिजे. एमएमआरडीच्या माध्यमातून जो निधी मिळाला तो त्या कालावधीमध्ये मिळाला. नेहरापासून गजातला जाणारा रस्ता असेल, कशाळेपासून गजातला जाणारा रस्ता असेल, एमएमआरडीच्या मार्फत हा निधी ज्यावेळेला अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी या तालुक्याला भरघोस पद्धतीचा मिळाला. आज खासदार म्हणून काम करण्याची मानसिकता जी दाखवायला पाहिजे होती, दुर्दैवाने दाखवली गेली नाही. त्याच्यामुळे आज वेगवेगळे प्रश्न देशपातळीवरचे या ठिकाणी प्रलंबित आहे. आज या सगळ्या परिसरामध्ये जो काही विकास झालेला पाहायला मिळतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस या विचारधारेच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. भविष्याच्या कालावधीमध्ये आपले जर काही रेल्वेचे प्रश्न सोडायचे असतील, बेरोजगार तरुणांचे प्रश्न आम्हाला विधायक पद्धतीने सोडायचे असतील, आपल्या सगळ्या परिसरामध्ये जर काही कारखाने राहण्याचे असेल, आदिवासी प्रमाण असलेल्या कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा पर्यटनावरती आधारित आम्हाला उद्योग तर काय भविष्याच्या कालावधीमध्ये निर्माण करायचे असतील, लोकसभेमध्ये आपला संसद नेता त्या विचाराची बांधिलकी असायला आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे. गेले 30-35 वर्ष या रायगड जिल्ह्यामध्ये मी काम करतोय, पालकमंत्री या नात्याने काम करतोय, रॉ माणगावच्या जनतेशी माझं अतूट असं नातं आहे. एवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त काखंडभर सरस कर्जत खालापूरच्या जनतेशी माझं ऋणानुबंधाचे संबंध गेले अनेक वर्षापासून. या मतदारसंघाची एक जवळ कार्यमित्र निर्माण झाली. रायगडची जनता जर काय कार्य करताना दिल्लीमध्ये जर काय त्या ठिकाणी पाठवणार असेल, 5 सारख्या एका तरुणाला जर काय तुम्ही दिल्लीमध्ये पाठवलं तर गेल्या 10 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करू. आता शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आहे. आधी बोलून मी आपला सर्वांचा वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित आहे. 1 सारखेला न चुकता घराच्या चिन्हावरती बटन दाबत पुरोगामी लोकशाहीकडचे उमेदवारांना पाचला आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या. त्या आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्राची सेवा केली, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रेम केलं. अजितदादांच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती विकास करू शकलो. त्यांचा चिरंजीवाला या ठिकाणी साथ देणं याचा अर्थ माशाच्या मुलाला पोहणे शिकवा लागत नाही. पाचला राजकारण आणि समाजकारण शिकवण्याची आवश्यकता नाही, घरामध्येच त्या ठिकाणी त्याचं शिक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. भवितव्याच्या कालावधीमध्ये तरुणाईला सोबत घेत या सगळ्या परिसराची बांधिलकी करण्याचं काम पाच अतिशय निश्चितपणे त्या ठिकाणी करील एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी जमलेले आहात. हे सगळेजण मुंडे साहेब तुमचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. तुम्ही नेहमीच्या दमदार शैलीमध्ये या ठिकाणी विचार मांडावेत. आता आघाडीचा पण बोला, शेतकरी पक्ष पण सोबत आहे, काँग्रेस पण सोबत आहे, आपला आघाडीचा विजय या ठिकाणी म्हणूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.